पुण्यातील मुख्यमंत्री ग्राम सड़क योजनेअंतर्गत बहुप्रतीक्षित लोणी काळभोर ते रामदरा रोड साठी मंजुरी मिळाली आहे। मात्र ही मंजुरी नक्की कुणाच्या प्रयत्नांचे यश आहे यावर चांगलीच चर्चा परिसरात रंगली आहे। लोणी काळभोर ते रामदरा अनेक वर्ष हा रस्ता प्रलंबित होता, परंतु आता मुख्यमंत्री ग्राम सड़क योजनेअंतर्गत रस्त्याला मंजुरी मिळाली आहे, त्यामुळे लोणीकर आणि पर्यटक यांनी आभार व्यक्त केले। परंतु याचं श्रेय नक्की कोणाचं? भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं का महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचं? दोन्ही पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडिया मार्फत पुरावे दाखल केले आहे, त्यामुळे श्रेयवादावरून चांगलेच राजकीय वातावरण पेटलेलं दिसत आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांना काही दिवस शिल्लक राहिल्यामुळे रस्ता मंजुरी करण्याचे श्रेय नेमके कोणाचे या श्रेयवादावरून चांगलेच राजकीय वातावरण तालुक्यामध्ये पेटलेलं दिसत आहे। वरुण राष्ट्रवादीने भाजपावर खोटी जाहिरातबाजी करत श्रेय घेण्याचं काम या ठिकाणी केलं आहे, अशी टीका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे। स्थानिक आमदार अशोक पवार, स्थानिक खासदार अमोल कोल्हे आणि लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या वतीने राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे 2021 पासून प्रयत्न चालू होता। अखेर त्या पाठपुराव्याला यश मिळालं आहे असं राष्ट्रवादीच्या वतीने सोशल मीडिया मार्फत पुरावे दाखल करण्यात येत आहेत। भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनीही पुरावे दाखल केले आहेत। अखेर त्या पाठपुराव्याला यश मिळालं आहे असं राष्ट्रवादीच्या वतीने सोशल मीडिया मार्फत पुरावे दाखल करण्यात येत आहेत, तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनीही पुरावे दाखल केले आहेत। विकास काळभोर, स्टार महाराष्ट्र न्यूज, लोणी काळभोर। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।